नमस्कार मंडळी, गणेश सखपाळ आणि आज संध्याकाळ झालेली आहे आणि माझे जे मित्र आहे त्यांचा शेत नागरणी केली आहे, पाच एकर आहे आणि त्यांची तिकडे 3 एकर असे 8 एकर रोटर हे केलेलं आहे। हे 5 एकर आणि पुढे बघा, हे इथलं हे आताही नागरणी झाली 3 एकर आणि तिकडची झाली 2 एकर। अशा पद्धतीची नागरणी वखरणी असा हा उपक्रम आमचा सकाळपासून रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत चालतो। या ट्रॅक्टरमध्ये 2 ड्रायव्हर आहेत, कारागीर आहेत आणि आम्हाला फक्त एक काम असते, डिझेल वाहून आणणे, डिझेल आणणे आणि ते डिझेल टाकणे। 10 ते 12 दिवस राहिले आहे या ट्रॅक्टरच्या सीझनला, खूप आनंद येतो, थोडेफार पैसे देखील मिळतात, रोजगार मिळतो। अशा पद्धतीचे हे दिवस उन्हाचे जरी असले तरी आनंदात जातात, उन्हाळी सुट्टी अशा पद्धतीचा रोजगार उपलब्ध होतो। सुरुवातीला ट्रॅक्टर घेतलं, अनेक लोकांनी विरोध केला होता की ट्रॅक्टर घेतलं तर विकून टाकशील, पण आज 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि चांगला रोजगारही मिळतो। या 15 ते 20 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये चांगले पैसे देखील मिळतात। तुम्ही देखील ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे भांडवल जर नसेल तर एक लहान ट्रॅक्टर घ्या, जेणेकरून आपल्याला शेतामध्ये देखील उपयोग होईल आणि इतर देखील ते कामं करतं। मोठे ट्रॅक्टरचं लोनवर देखील भेटतात, पण सध्या त्या भानगडी पडू नये कारण की ट्रॅक्टर भरपूर झालेले आहेत, रोजगार मिळत नाही, कॉम्पिटिशन जास्ती असल्यामुळं ज्याच्याकडे पैसे असतील त्याने ट्रॅक्टर घ्यावा, आपण लहान घ्यावा, जेणेकरून आपल्या शेतही होईल आणि इतर रोजगारही मिळेल। आजचा दिवस खूप आनंदात गेला, असाच दिवस आनंदात जावो, तुमचा देखील जावो। जय हिंद, वंदे मातरम।